मराठी मंथन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। श्री स्वामी समर्थ। श्री दत्तात्रयाने कलियुगामध्ये भक्तांच्या हितासाठी स्वामी समर्थांच्या रूपाने अवतार घेतले। श्री स्वामी समर्थांनी भक्तांचे संकट दूर करून भक्तांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचे आशीर्वचन भक्तांना दिले। जो भक्त श्रद्धेने स्वामींना विनम्रपणे शरण जाईल, त्यांच्या सुयोग्य अपेक्षा स्वामी नक्की पूर्ण करतात। आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत असतात। ही संकट प्रत्येकावर वेगवेगळी येतात। या संकटांवर मात करण्यासाठी स्वामींची भक्ती ही 9 प्रकारे केली जाते। ही भक्ती कशी करतात ते आपण पाहूया। प्रथम, श्रवण भक्ती। म्हणजेच श्रवण भक्ती म्हणजे स्वामींची स्तुती, कथा, पद ऐकणे आणि हे ऐकताना स्वामी माझ्याशी आणि माझ्याशीच बोलतायत आणि एकमेकांचे शब्द श्रवण करणे, ही झाली मानसिक भावावस्था। म्हणजे आपण स्वामींशी बोलायचं आणि स्वामी त्याच्यावर काय देतात, उत्तर काय उपाय सांगतात ते समजून घेणं, याला श्रवण भक्ती म्हणतात। यामध्ये स्वामींची स्तुती ऐकली जाते, कथा ऐकल्या जातात, पद ऐकले जातात, याला आपण श्रवण भक्ती म्हणतो। त्यानंतर दुसरी भक्ती आहे ती म्हणजे कीर्तन भक्ती। या भक्तीमध्ये आपण मानस पूजा करतोय स्वामींची। या मानस पूजेमध्ये स्वामींची स्तुती करतोय आणि ही काव्य सुमने ऐकून स्वामी आनंदले आहेत, स्वामींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे, अशी ही भक्तांची अवस्था, अशी ही भक्ताची हृदयात अवस्था होते। म्हणजे त्या भक्ताला मनातल्या मनात असं वाटतं की मी स्वामींची पूजा करतोय, त्यांची स्तुती करतोय, मी त्यांना काव्यसुमने अर्पण करतोय आणि स्वामी माझ्यावर खूप प्रसन्न आहेत। या भक्तीला कीर्तन भक्ती असं म्हणतात। त्यानंतर तिसरी भक्ती आहे ती म्हणजे नामस्मरण भक्ती। मी माझ्या आराध्याचं इतकं नामस्मरण करेन की नाम म्हणजे माझा श्वास झाला पाहिजे। प्रत्येक श्वासागणित मी देवाचं नाव घेईन, ते नाम आजपर्यंत खोलवर रुजले पाहिजे। मग एक वेळ अशी येते या नामस्मरणामध्ये, एक वेळ अशी येते की मी स्वामींचे नामस्मरण करतोय तर माझ्या अंतर्मनात स्वामींचे नामस्मरण करतात। म्हणजे आतला आवाज आपल्याला ऐकू येतो की आपलं अंतर्मन स्वामींचं नामस्मरण करत आहे। त्यानंतर चौथी भक्ती आहे ती पादसेवा। या भक्तीमध्ये क्रियेला सुरुवात होते। त्यानंतर पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती। म्हणजेच जे काही आहे माझं मन, माझी बुद्धी, अर्चन भक्ती म्हणजेच माझं जे काही आहे ते मी स्वामींच्या पायावर समर्पित करतो। अर्चना म्हणजे पूजा करतो, तर त्यासाठी आपण आपलं मन, बुद्धी, आपलं जे काही आहे स्वामींच्या पायावर आपण समर्पित करतो, ही भावना ठेवून म्हणजे अर्चन भक्ती होय। त्यानंतर पुढची सहावी भक्ती आहे ती म्हणजे वंदन भक्ती। जो काही माझा आत्मा आहे तो दुसऱ्याचा आत्मा, वंदन भक्ती म्हणजे माझा आत्मा काय, दुसऱ्यांचा आत्मा काय, इतरांचे सुखदुःख काय, माझे सुखदुःख काय, समाजातील प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, इतरांचे सुखदुःख जाणून घेतले पाहिजे, म्हणजे सर्व प्राणी मात्र वंदनीय स्मरावे, त्यांना तेवढंच वंदन करावे, या भक्तीला वंदन भक्ती असे म्हणतात। त्यानंतर सातवी भक्ती आहे दास्य भक्ती। इतरांचे संकट ते माझे संकट आणि ते संकट मी कसे निवारण करेन, मी इतरांना देखील जसे माझ्या संकटातून मला बाहेर पडायचे, त्याचप्रमाणे इतरांना मी त्यांच्या संकटातून कसं बाहेर काढेन, इतर जीवांना कसं सुखी करता येईल, त्यांना सुख कसं देता येईल, याचा सतत विचार करणे, जेवढे आपल्या जीवनात गरजेचे आहे तेवढे आपल्याजवळ ठेवणे आणि इतर गोष्टींचा सन्मार्गी लावणे, इतर गोष्टी इतरांना देऊन त्याचा सन्मार्गी लावणे, म्हणजेच याला म्हणतात दास्य भक्ती। आठवी भक्ती आहे सख्य भक्ती। सख्य भक्ती म्हणजेच आपले सगळे गुण दोष, आपले सर्व योग्य अयोग्य कर्मे स्वामीपुढे प्रकट करावेत। त्याचे काही गुण असतील, दोष असतील, ते आपण मान्य करावेत। आपल्या हातून काही चुकलं असेल, काही योग्य कर्म झाले असतील, अयोग्य कर्म झाले असतील, ते स्वामींना सांगावेत, स्वामींपुढे ते प्रकट करावेत। त्यांना आपल्या अंतर्मनातली सारीच माहिती असते, पण आपण आपल्या मुखाने ते सांगावे। आपले सर्व दिनकर्म निवेदन करावे, आपण जे काही करतो आहे ते सगळं निवेदन करावं, अनन्य भावे स्वामींना शरण जावे, आपण आपली चूक म्हणजेपणे कबूल करावी, हे इथं महत्त्वाचं आहे। हा शरणागत भाव आवश्यक आहे। इथं अहंकाराचा, दंभाचा, मनातील मीपणाचा शरणभाव आवश्यक आहे।
याला सख्य भक्ती असे म्हणतात. आता आपण बघूयात नववी भक्ती. ही नववी भक्ती आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काय? पारमार्थिकदृष्ट्या हे फार वरचे स्थान असले तरी तेथे प्रापंचिकाने आठव्या सख्य भक्तीमध्ये आपल्या सर्व गुणदोषांचे निवेदन जे प्रांजळपणे केले आहे ते स्मरून आपल्यावरील आलेले संकट अडचण सोडवणारा एकमेव सद्गुरू हे जाणून घ्यावे आणि या सद्गुरूला आपल्या हृदयातील हेतू प्रांजळपणे त्यांच्यासमोर निवेदन करावा. आपल्यावर आलेले संकट अडचण का आली, येथे माझ्याकडून काय चूक झाली असेल याचा शोध कायम घ्यावा. हे संकट अडचण निवारण झाल्यावर भविष्यात माझ्या हातून अशी चूक पुन्हा होणार नाही किंवा होऊ नये म्हणून मी काय करावे, तर यासाठीचे वचन स्वामी सद्गुरूंना वचन द्यावे की यासाठी मी दक्ष राहीन, याची मी कायम काळजी घेईन, याशी अडचण असे संकट पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाहीत. या नऊ भक्तींच्या मार्गाने आपण स्वामींची कायम उपासना करावी. श्री स्वामी समर्थ.